आजचा दिवस उगवू नये असं वाटत होत, परंतु उगवलाय. आता तुझी जबाबदारी. तुला राखायचा रायगडाचा आब, तुला थोपवायच्या त्या सावल्या. आई जगदंबे, ही पुण्याई आऊ साहेबांची, ही अखंड मेहनत, ध्यास आबासाहेबांचा, त्यास कमीपणा देऊ नकोस. जागी हो आई, सावध हो. आता येसू, निघालात? जावं तर लागणारच. युवराज काय करत होता? गाराणं घातलं आई भवानीला? गाराणं नाही, धमकावलं. म्हंटल बघ, सांभाळ आमच्या सौभाग्याला, आमच्या युवराजांच्या पाठीशी उभी राहा, सहाय्याला ये. मग येईल आई भवानी? हो, आमचा विश्वास आहे. मग आमची चिंता मिटली, येतो आम्ही. दरबार आता सुरू होईल, आम्ही येतो. येसुबाई म्हणून की कुलमुक्त्यार म्हणून? येसुबाई म्हणून. तरी शिक्के कटार जवळ ठेवावीच लागेल, निवाड्याच्या निकालपत्रावर शिक्का उमटवावाच लागेल. तशी वेळच येणार नाही आमच्यावर. चला येतो. स्वराज्याचा युवराज स्वराज्याच्या दरबारात सफाई देण्यासाठी निघाला. ओवाळणार नाही आपण. ओवाळायचं मग? नेहमी लढाईला जाताना ओवाळतात. पण ही लढाई कुठे? लढाईच तर चारित्र्याची लढाई. सगळ्या लढाया एका बाजूला आणि ही लढाई एका बाजूला. त्या लढाईत हातात ढाल आणि तलवार असते, इथे संस्कारांचीच ढाल आणि प्रामाणिकपणाची तलवार. यशस्वी भव. असं रडत? असत म्हणा. यशस्वी भव. अस लढायला जाणाऱ्या माणसाला हसत हसत निरोप द्यायचा असतो. निघालात? सही? सही तुम्ही? हो अमित, आलो काळजीना. आभाळात घिरट्या घालण्यापेक्षा म्हटलं आज भेटावंच तुम्हाला. सही, मोठ्या तयारीनं निघालायत. भरपूर शास्त्र घेतलीत ना बरोबर?
नाही तर? नाही कशी? ही काय? सत्याची वाघनख, धोरणांचा भाला, न्यायाची तलवार, रयत प्रेमाच्या तोफा, तत्वांचे बाण, कठोरपणाची कट्यार, आमच्या बाळावर तुटून पडायला काय काय घेतलंयत बरोबर? सही आहो. आणि काय कारण होतं की तुम्ही सोयराबाईंना न्याय आसनावर बसवलं? या करणार आमच्या लेकराचा न्याय? आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही चुकाना गेलो. तुम्ही दिलेल्या वचनावर आम्ही निर्धास्त होतो. पण आता असे लक्षात येते की तुम्ही इतर सगळ्यांशी बांधील आहात. आमचं वचन तेवढे विसरलात? नाही सही, नाही. नाही? मग एवढ्या कडेकोट बंदोबस्तात दरबारात निघालात ते? तुम्हाला विचारायला कोणी नाही म्हणून? आज आम्ही तुम्हाला एक सवाल करतो, त्याचा तुम्ही आम्हाला जबाब द्या. कुठे आहेत आमच्या लेकराचे तेजस्वी डोळे? कुठे आहे त्यातला बेदरकारपणा? का त्यांना असं घेरलं जात आहे? का त्यांच्या भोवती असा बदनामीचा वेढा पडतोय? आपला बाळ असा आहे का हो? नाही सई राणी साहेब, आपला शंभूबाळ कधीही चुकीचं वागणार नाही. म्हणून म्हणते आपण आपल्या शंभू बाळाला ओळखता, मग का त्याला अशी अग्निपरीक्षा द्यावी लागते? आणि अग्निपरीक्षा दिल्यानंतरही खरे खोटे कोण ठरवणार? सोयराबाई साहेब, त्यांचं सोडा, तुम्ही स्वतः आहात. पण तुम्ही सोयराबाईंकडे न्यायदंड दिला, त्यांना तो पेलेल? आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्या अखंड कुंकवावर, शंभू बाळाच्या आबासाहेबांवर, की रयतेच्या छत्रपतींवर? म्हणजे? आम्ही काही छत्रपती पाहिले नाही. आम्ही पाहिले ते फक्त शंभू बाळाचे आबासाहेब, शंभू बाळाचं बोट धरून त्यांना पुढे नेणारे आबासाहेब. सही, त्यांचं बोट आम्ही आजही सोडलेलं नाही. पण आज ते बोट सोडण्यास छत्रपती तुम्हाला मजबूर करतायत. सगळी शस्त्र घेऊन आज तुम्ही दरबारात निघालायत, पण त्याच सोबत बापाची माया सुद्धा घेऊन जा. ही माया तुम्हाला आमची आठवण करून देईल. आज त्याचसाठी आम्ही इथे आलोय. दरबारात छत्रपतींसोबत शंभू बाळाचे आबासाहेबही असावेत, एवढीच आठवण करून द्यायला. निघा तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण लावलेला दिवा आहे तो, त्याला नेहमीच तुफान वाऱ्यात ठेवलं गेलंय. आणि तुफानाशी लढत तो पुढे आलाय. आता त्याला विजू देऊ नका. बापाच्या हाताने त्याला वात्सल्याचा आडोसा करा. त्याच वात्सल्याच्या उंजळीत तो शांतपणे तेवेल. आणि उजेडाचा वसा जपेल. निघा तुम्ही. तुमची वाट रोखली, क्षमा असावी. पाटील. राम 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 राम. आज गडावर काय काम? गडावर तसं काही काम नाही, पण आज गुलाल भरून दोन बैलगाड्या घेऊन आलो मी. दोन बैलगाडी गुलाल? एकदा का युवराज निर्दोष जाहीर झालं की समजा रायगड गुलालाने लाली लाल करून टाकतो बघा. येतो. सर, सेनापती हंबीरराव मोहिते मामा येत आहे. मामा साहेब, त्यांनाही कळलं असणार. आमासनी कळालं,
पण बाहेर न आम्हाला का कळवलं नाही? आम्ही परकाय का कुणी? तसं नाही मामासाहेब. मग थांबा, आधी नमस्कार करू. अहो देखले देवाला दंडवत घालतोय कुणी बी. माझा मुद्दा आहे का मला परक का धरलं? मामासाहेब भाऊ आम्ही थांबा, आधी मुजरा करू द्या. नका करू मामासाहेब. आता आम्ही युवराज नाही राहिलो, अधिकार काढून घेतलेत आमचे. हे सांगा दुसऱ्या कोणाला तरी. म्हण अधिकार काढून घेतलं हे म्हणजे आगीला म्हणायचं तुझा जळायचा अधिकार काढून घेतला. जुळल का ते? नाही. आमच्या लेकीने तरी आमसने सांगाय पाहिजे होत. आरोप झाले म्हणून निरोप विसरला. मामासाहेब इथं खूप काही घडलं. महाराजांनी तर बोलणंच टाकलंय. युवराजांसाठी महालाचा दरवाजा बंद झालाय. आलंय समजा आमच्या कानावर. युवराज जे कानावर आलंय त्यात तुम्ही फसलाय नक्की. मामासाहेब आम्ही कोणाला पळवून नेऊ का? अहो कोणी पळवा पळवी करू नये म्हणून तुमचा महाराजांचा जलप. पर हे बाजार बुणग्यांना कळणार आहे का? तुम्ही निर्दास राहा, मी बघतो काय करायचं. मामासाहेब तुम्ही काही बोललात तर आबासाहेबांना आवडणार नाही. तरी मी बोलणार. अरे कुणी बी उठसूट आरोप करायचे आणि यांनी निवाडाच करत बसायचं का? मामासाहेब युवराज चोरलेली घोडी कुणी वरातीत नाचवत नाहीत. ताश्यावर टिपरू पडलं का बरोबर पळत्यात समधी. तुम्ही काळजी करू नका, बेफिकीर राहा, आम्ही आलोय नव. आपण गोदावरीला गडावर आणायची. गडावर? पर मालक तिला तर आपण. हो रे बाबा, तिला म्हणजे तिच्या प्रेताला गडावर आणायचं. ते तर तुम्ही पाचाच्या रानात टाकाय सांगितलं ना. आता तेच प्रेत गडावर घेऊन जायचं म्हणजे जाग्यावरच निवाडा गबगार होऊन जाईल. पर मालक. रे मी म्हणतोय प्रेत बघून सगळ्या गोष्टीचा निकाल लागेल आणि आपली चौकशी सुद्धा होणार नाही. काय वाटतंय तुला? ते बी खरं आहे म्हणा. गोदावरीची अंतयात्रा गडावर पोचल्यावर युवराज खलास. दादासाहेब अहो ऐकून तर घ्या. ऐकाय चालूय मी म्हणलं ऐकावं. पाचाचा निकाल लय बायका पळवतुया, लय पोलीस निजाच करतुया. नाही नाही दादासाहेब तसं नाही. मग कस महाराणी झाला आणि तुमची माया आटली का? म्हणून तर पोराच्या निवाड्याला बसणार तुम्ही. राजाराम राजेंचा निवाडा करायचा सोडा, तो होऊ तरी दिला असता का तुम्ही? आकाश पाताळी एक केला असता का? नाही बघा शेवटी बोल लागला का? नाही लागणार नाही तर काय? का घबरायला तुम्ही? काय विरोध केला नाही? अव झुंजर मोहित त्यांच्या कुळातलं तुम्ही असं गबगार बसवा. एखांद खळग बघून ससा लपून बसावं तशी गत झाली आहे तुमची. दादासाहेब जाऊन बघा. म्या बघून आलोय त्याच्या डोळ्यात केवढा भाबडेपणा, केवढा निष्पापपणा. महाराणी साक्षी पुरावे अट्टल चोराच्या बाबतीत करत्यात, इट्टल चोराच्या बाबतीत नाही. अहो इट्टल चोरी म्हणजे साक्षात बाबडेपणा. तो बाबडेपणा त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच आहे. त्याची आई गेली तर जाताना एवढी गोष्ट ठेवून गेली त्याच्याकडे. जा जाऊन बघा.
सर सेनापतींची तलवार आज बहिणीच्या महाली लखाकते. महाराज मोजरा महाराज कधी येणं झालं? माझ्या येण्याचं जाऊ द्या महाराज, पण जे काही चाललंय ते पटत नाही मनाला. आरोप आहेत हंबीरराव तुमच्या भाच्यावर. असेल की, पण त्याचा निवाडा दरबारात कशा? स्वराज्याची तीच रीत आहे, सगळ्यांना न्याय आणि समान न्याय. शंभुराजांनी स्वतःला सिद्ध करावं, पुन्हा उभं राहावं. आपण काठीनं आंब्याचा मोहर फाडायचा आणि फळाची अपेक्षा धरायची. ही तुमची मामाची माया बोलते हबीरराव. बोलणार, माफी असावी महाराज, पण ही माया काही अंतराळी नाही. आग्रा मथुरेच्या भट्टीतून तावून चुलकून आणि पारखून घेतलेली आहे. पण अखेर ती मायाच, आणि तिला इथे थारा नाही. कालच्या पुण्याईवर आजचा दिवस रायगडावर उजाडत नाही. पण महाराज, चला वेळ झाली. तूच माझ्या लेकरावर आशीर्वाद घेतलास ना? आता बघ रंगान, नाही तुला ठिकाण हारला तर काप्रोची धाराव म्हणून नाव सांगणार नाही. बाळाजी पंत, तुम्हासनी हात जोडतो, तुम्ही दखल देऊ नका. सर तुमची चिटणीशी समोर आली माझी पंचायत होईल. धाराका शांत राह. अव अशा शांत राहण्यानच अशी हराळी काशान कुंदाव गोतो. रानाची नासाडी होती आणि पीक बी हाता बाहेर जात. ऐका धाराका, आता निवाडा सुरूच होईल. अव कसला निवाडा व? आणि मला एक कळत नाही, महाराजांनी तरी कसा विश्वास धरला? अव खाली तिकडे पाचाडात त्या पुण्यवंत समाधीला काय वाटलं असेल ह्याचा तरी विचार. ओर माझ गुळधाव सोनच किव, चुकून तरी बघल खाव कुणाकड. नाही परंतु हवाने अशीच झंझट करायची असती तर दुसरं तिसरं लगीन केलं नसत का? किती स्थळ सांगून आली, किती पोरी सांगून आल्या. हव मी दोन स्थळ आणली तर मला म्हणलं माझी येसूच मला लक्ष्मी, मला नाही लगीन करायचं. जाऊ दे त्याला, चला दरबारात चला. हव दरबार तर आहेच व, पंत मला सांगा कुणी उकिरडा फुकणारा भी दोन बायका करतोय, सदा शिलेदार तीन बायका करतोय, इथंच आहे तशी. मग युवराज असतीच बंदी होती का? अरे नाही, माझ प्रभू रामचंद्र आहेत. होऊ दे निवाडा, कुठ जातोय त्यो? चला धाराका दरबारात चला. जा रे आठवून ये. युवराज. पाटील तुम्ही, आडाच काम सुरू आहे ना? आमच्या खासगीतून निधी मिळाला. जी युवराज. पाणी साठा पुरेसा झाला पाहिजे, आयाबायांची परवड थांबली पाहिजे. युवराज आज एवढा मोठा दिवस, आज तुमच्यावर एवढा मोठा आळा आलाय, तरी तुम्ही थांबलात, दोन घडी आमच्याशी बोललात. धन्य झालो युवराज, धन्य झालो. आडाला पाणी लागलं की युवराजनींकडून परडी? अहो आडाला पाणी लागलं बी, पहिल्या पाण्याची कळशी घेऊन आलोय. तुमचं पाय धुवाया युवराज, पाय मोर करा. नाही पाटील, गडावर धुण्यासारखे पाय दोघांचे, आऊसाहेबांचे आणि आबासाहेबांचे. आबासाहेब तर कामात आहेत, आपण पाचाडला जाऊ. अहो ते तर होईलच, पण आम्हाला तुमचंच पाय धुवायचं आहे, तुमचं पाय धुवून पुण्य मिळवायचं आहे. पाय मोर करा, हे करा परत पुढे.
जोपर्यंत ही लोकगंगा आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही तरी डाग कलंकाची का पर्वा करावी.